रत्नागिरीत हापूस आंब्याच्या नावाखाली चक्क कर्नाटकी आंब्याची विक्री होते, त्यामुळे स्थानिक आंबा बागायतदार आक्रमक झालेले पाहायला मिळाले. स्थानिक बाजारामध्ये येणाऱ्या आंब्यांची आंबा बागायतदारांकडून झाडाझडती करण्यात आली, तर आंबा बागायतदार आणि आंबा विक्रेते यांच्यामध्ये शाब्दिक चकमकही झाली आहे. ज्या रत्नागिरीत हापूस आंबा तयार होतो तिथेच अशी फसवणूक सुरू आहे, तर इतर महाराष्ट्रात लोकांची किती फसवणूक होत असेल याचा विचार न केलेलाच बरा. हेच या निमित्ताने अधोरेखित तुम्हाला आंबा पाहिजे ना, तो आंबा मिळणार या वर्षी 23 सालामध्ये. आता देतो पिका आंबा. ह्या सुरुवातीला आम्ही यंदा कर्नाटकचा थोडा आणून आंबा विकला होता आणि ह्याच्यापुढे मी विकणार नाही. आणि आता आपला लोकलचा माल शेतकऱ्यांना घेऊन त्यांना सहकार्य करून माझा धंदा. मागच्या महिन्यात कर्नाटक आंबा नव्हता म्हणून आंबा शॉर्ट होता आणि गाडी भाड्याची केलेली आहे, वसूल करण्यात आली. आता ना इलाज नाही माझा, काय भाजीवाला आहे मी, तरी मी 4 गाड्या मागवल्या होत्या आणि तो कर्नाटक सांगूनच मी विकला.